आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदल गायते श्री विठ्ठल समुदाय भवन आणि श्रीदत्त समुदाय भवनाचे उद्घाटन खासदार प्रकाश हुक्केर यांनी अल्पावधीतच केली निर्मिती. सदलगा येथील श्री विठ्ठल समुदाय भवन आणि श्रीदत्त समुदाय भवनाचे खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. येथील स्थानिक नगरसेवकांनी दोन्ही मंदिराच्या उपलब्ध जागेवर समुदाय भवन निर्माण करण्याचा प्रस्ताव त्या त्या विश्वस्तांकडे ठेवला होता. तसेच निवेदन खासदार प्रकाश हुक्केरी यांच्याकडे देण्यात आले होते. खासदार हुक्केरी यांनी अल्पावधीतच दोन्ही भवनांची निर्मिती करून आज रीतसर उद्घाटन करून विश्वस्तांकडे हस्तांतरित केले. प्रथम दत्तभवनाचे उद्घाटन करून वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदुंगाच्या जयघोषात विठ्ठल भवनापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. विठ्ठल भवनाचे उद्घाटन झाल्यानंतर मंदिरात सत्काराचा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार हुक्केरी यांचा ब्राह्मण समाजाच्या वतीने मनोहर द्रविड आणि बाळकृष्ण अडके यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, श्रीफळ आणि गुलाब फुल देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर कंत्राटदार सचिन बिंदगे, राजशेखर हिरेमठ, नगरसेवक अरुण देसाई, ॲडव्होकेट रमेश देसाई, सतीश पाटील, बसवराज गुंडकल्ले, उदय पाटील, उदय गुंडकल्ले, मुसा अपराज, कुबेर अजननावर, पिरगोंडा पाटील, विठ्ठल देव ट्रस्टी अनिल कुलकर्णी, मातृशक्ती महिला भजनी मंडळाच्या महिला, वारकरी, संतसेना महाराज मंडळ यांच्यासह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी सदलगावहून प्रतीक कदम.